भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्ष आझादी का अमृत महोत्सव या शीर्षकाखाली उत्स्फूर्तपणे साजरा करताना नी इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना व परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित अमृत चित्तकरा स्पर्धेस आज अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. सांगली जिल्ह्यातील नामवंत इंग्रजी व मराठी शाळा तसेच महापालिकेच्या शाळांनी यात सहभागी घेतला होता. सदरची स्पर्धा पूर्णपणे कोरोना प्रोटोकॉल पाळून सुसज्ज अशा नी इंग्लिश स्कूल मिरज येथे पार पडली. स्पर्धेचे संपूर्ण संयोजन डॉक्टर विनोद परमशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली नी इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटना, शिक्षक, स्वयंसेवक आणि विविध शाळेतून आलेल्या चित्रकला शिक्षक यांच्या संयुक्त प्रयत्नाने यशस्वीरित्या पार पडली. विजेत्यांना रोख पारितोषिक, पदक, प्रमाणपत्रे व मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. स्पर्धेचे बक्षीस वितरण राज्य मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष संजय भोकरे व ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक सुरेश आवटी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमात महिला व बालकल्याण सभापती गीतांजली ढेपे पाटील, मनपास्थायी सभापती निरंजन आवटी, एम के जाधव, डॉक्टर अनिल कुलकर्णी, नगरसेवक संदीप आवटी, नंदकुमार चव्हाण, बाबासाहेब आळतेकर, प्राध्यापक मिलिंद अग्रवाल उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन डॉक्टर विकास पाटील, डॉक्टर संजय भावळ, प्राध्यापक उत्तम पाटील, अतिश अग्रवाल, प्रभात हेटकाळे, मंदार वासवडेकर, मिलिंद सलगर, बाळासाहेब लिपाने पाटील, प्रकाश भंडारे, संदीप पितालिया, सतीश माने, अंकुश कोळेकर, अजित पोद्दार यांनी केले होते. 27 फेब्रुवारी 2022 त्या दिवशी मी इंग्लिश स्कूल एक्स कोर कमिटी मेंबर्स आणि परमशेट्टी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आझादी के 75 वर्ष त्या निमित्ताने एक चित्रकला स्पर्धा पहिलीपासून 10वीपर्यंत महानगरपालिका क्षेत्रातल्या सगळ्या शाळांची घेण्यात आली. ह्याला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. पालकांनी दिलेल्या शुभेच्छा आणि आमच्या शुभेच्छेकडे दिलेल्या शुभेच्छामुळे हा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडला. हा घेण्यामागचा उद्देश होता की कोर कमिटीतर्फे आम्ही येणारे पुढचे 4 महिने भारताचे 75 वर्षाचे आझादीचे काही थीम घेऊन आपण हे साजरे करतो. त्यातला हा दुसरा होता चित्रकला स्पर्धा. ह्या चित्रकला स्पर्धेचा थीमच होता की आपण मिळवताना स्वातंत्र्य किती अवघड होतं आणि ते स्वातंत्र्य मिळवणं किती मिळवलं आहे आणि ते टिकवणं किती गरजेचं आहे हा त्याचा मागचा उद्देश होता. आणि त्यासाठी मुलांच्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी ही चित्रकला स्पर्धा आयोजित करून त्यांना वाट मोकळी करून दिली. गेले 2 महिने 2 वर्ष कोविडच्या काळात त्यांच्या भावनाचे दबले गेल्या होत्या त्यांना एक उत्स्फूर्तपणे मात देण्यासाठी आम्ही हा केला प्रयत्न. त्याला मिळालेला प्रतिसाद हा खरंच छान होता आणि एक चांगलं काम आमच्या सगळ्यांच्या तर्फे झालं अशी आम्ही आशा करतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.